अर्थ पंख असलेल्या बिया असलेला, म्हणजे बिया वाऱ्याबरोबर उडत खूप लांबपर्यंत जाऊ शकणाऱ्या. ॲसरी फोलियम ह्याचा अर्थ, ॲसर म्हणजे हिमालयातलं मॅपल नावाचं औषध तुम्हाला माहिती असेल, कॉमन इंग्लिश नेम मॅपल, त्याचं बॉटनिकल नाव आहे ॲसर, ॲसरी फोलियम, त्या गडासारखी पानं असलेला वृक्ष म्हणून ॲसरी फोलियम, मॅपलच्या पानासारखी पानं. ब्रिटिशांनी ह्या झाडाचं नाव ठेवलं आहे डिनर प्लेट ट्री. डिनर प्लेट ट्री डिनर म्हणजे रात्रीचं जेवण जास्त जेवायचं नाही आहे, याच्या याच्या पानावर घेऊन खायचं आहे, अशी त्याची पानं आहेत. आणि फार सुंदर पानं, एव्हरग्रीन ट्री, खूप मोठा वृक्ष इथे होता, तो बहुतेक तो वटला आणि पडलेला आहे, आणि त्याची सगळी पिल्लं त्याचा पुन्हा पाहायला मिळेल. त्याची पिल्लं अशी सगळ्या बाजूने वाढतात, जसं बांबूचं बेट तयार होतं तसं याचं पण बेट तयार होतं. त्यामुळे मुख्य वृक्ष जरी मेला वटला तरी तो जिवंत राहतो ह्या रूपाने, नवीन रोपं आलेली त्या रूपाने. तर खूप सांगता येईल याच्याविषयी आणखी, मला वाटतं सचिन आणखीन सांगेलच. औषधी उपयोगाचं पण आहे, त्याच्या पानाच्या मागे पांढरी लव आहे, ती लव खरडून काढून त्याचा उपयोग औषधी उपयोग म्हणून होता. कोण मला वाटतं आपल्याकडे डॉक्टर वैद्य साधे आलेले आहेत, हां काही सांगता येईल का आपला उपयोग? मुचकुंदाचा फुलांचा पण उपयोग आहे. आणि एक जणाने मला सांगितलं की मुचकुंदाचे फुलं कुठे म्हणते, म्हटलं कशाला पाहिजे, म्हटलं औषधी उपयोगाला पाहिजेत, मी आयुर्वेदाचा हे आहे तज्ञ आहे, त्यांचं नाव आंबेगावकर. तर म्हटलं एका अटीवर मी झाडाचं नाव हे झाडाचं ठिकाण सांगतो, फुलं तोडाय एकही फुल तोडायचं नाही. आणि मी काळ सांगतो तुम्हाला की गळून पडलेली खूप फुलं तुम्हाला मिळतील त्या काळात. आणि असा सर्वात मोठा वृक्ष तुळशीबाग मंदिराच्या आवारात आहे, तुळशीबाग राम मंदिराच्या बाजूला, एवढा खोलच मोठा आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना मी जायला सांगितलं, ऑक्टोबर काय 15 ते 30 ऑक्टोबरमध्ये जा, तुम्हाला खूप फुलं मिळतील. साधारण फुलण्याचा काळ जसा तो आहे, ऑक्टोबरची सुरुवात किंवा शेवट, ऑक्टोबर नोव्हेंबर हा फुलण्याचा काळ आहे. खूप मोठी पांढरी सुवासी फुलं एवढी, आणि त्याचे जे केलिक्स आहे म्हणजे सेपल्स म्हणतात, म्हणजे मराठीमध्ये निदल असं त्याला म्हणतात किंवा संदल, ते केळ्याच्या सालीसारखं आहे, पाकळ्या पांढऱ्या शुभ्र आहेत, सुवासिक आहेत, असं फार वेगळं आणखी फार सुंदर असं त्याचं फुल आहे. फुलांचं